मला फक्त एवढं विचारायचं होतं, हे गिफ्ट ज्या मुलाने दिलं, कोण होता तो? तो हा, तो माझा मित्र होता. मित्र? मित्र नाही, शत्रू होता तो. काय? हो, अगं तुझ्या बापाला ज्यांनी जुगाराचा नाद लावला त्याचा मुलगा होता तो, तुझ्या दुश्मनाचा मुलगा. आणि ज्याच्या बापामुळे तुमची अशी हालत झाली त्याचा बदला घ्यावासा वाटतो का? नाही घ्यावा तर वाटतंय, पण काय करू शकते? ठरवलं तर बरंच काही. मी सांगतो तुला, तेवढं लक्षात ठेव, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हा, काही काळजी करू नकोस, मी आहे ना. अगं मी तुमच्या घरच्यांना सगळ्यांना ओळखतो, आणि तो तर माझा मित्र आहे. मित्राची मुलगी आहेस तू. हे पैसे घे. नको. अगं तू पैसे ठेव, मला माहिती आहे तुमच्या घरची परिस्थिती, मला सगळी माहिती आहे. तू काय काळजी नको करूस. तुझ्या बापाला सांग रमेश भेटलेला. ठेव ठेव, घरात खर्चाला होतील. ठेव ठेव ठेव, काय काळजी करू नको, मी आहे ना. हा ठीक आहे, जा. पिये, दिलेली जबाबदारी पार पाडली का? हल्ली पॉकेट मनी साठी मुली काहीही करतात. मागे काय बघतो? तुलाच विचारते मी. लाईन मारतोस का माझ्यावर? नाही म्हणजे नाही 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 नाही. तुला ट्रॅफिक सिग्नल वरती बघितलं होतं ना, तेव्हाच मला समजलं होतं. अच्छा, म्हणजे तुला समजलंय तर मग मी काय बोलतो? नाही फ्रँक होऊ नको, जसा आहे ना तसाच राह. लवशिप करशील माझ्याशी? आत्ता तर भेटलो आपण. डायरेक्ट लवशिप? हे बघ, आपलं कसं आहे ना, आपलं डायरेक्ट आहे. आपण ते दादर से कल्याण तक नाहीये, आपण ना कयामत से कयामत तक. ओ कल्याण कर, कयामत तक. थांबा थांबा, ते रिचार्ज कर. रिचार्ज? बघूया किती प्रेम आहे ते. नंबर द्या की मग. ना, लई डायलॉग मारत होता ना, आता बघते कसं करतो ते. बघ बघ, रिचार्ज आला असेल, ते पण 999 चा. हाच विचार करते ना, माझ्याकडे नंबर कसा आला? नंबर काय गं, मुळात कसाही मिळवता येतो. पण आता आहे ना मला तुझं दिल जिंकायचं. दिल खाली चौका खाली और बोलो सेठ. लगाओ लगाओ सेठ सर, कमाने का टाइम है सेठ.